नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस साठी बुद्धिमत्ता चाचणी उपघटक आहे तर्क अनुमान भाग चार यामध्ये आज आपण घनाकृती ठोकळे फसा डाईस यावरील काही उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स आपण शिकणार आहोत घनाकृती ठोकळे फसा डाईस यावरील अभ्यास करण्यास पूर्वी आपण काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया या उपघटकातील प्रश्नामध्ये तीन किंवा के चार घनाकृती विशिष्ट स्थितीमध्ये देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात घनाकृतीची तीन पृष्ठे दिसतात आणि त्या पृष्ठावरील अंक किंवा चिन्हे किंवा अक्षरे दिसतात त्या पृष्ठांचे काळजीपूर्वक पृथकरण करून कोणत्या पृष्ठावर कोणता अंक आहे लगतच्या पृष्ठावरील अंक कोणता विरुद्ध पृष्ठावरील अंक कोणता हे आपल्याला कारता येते पृष्ठावर अंक अक्षरे किंवा चिन्हे दिलेली असतात उलगडलेल्या स्थितीतील देल फासा दिलेला असेल तर लगतच्या पृष्ठावरील आणि विरुद्ध पृष्ठावरील अंक निरीक्षणाने काढता येतात घनाकृती फासा याचे दोन प्रकार आहेत एक साधारण फासा जनरल डाइस आणि दुसरा मानक फासा स्टँडर्ड डाइस तर यामध्ये दोन उदाहरण आपण घेऊया साधारण फासा यामध्ये एक एकाच घनाच्या दोन स्थिती दाखवलेल्या आहेत आणि मानक फासा यामध्ये एकाच घनाच्या दोन स्थिती दाखवलेल्या आहेत जर आपण विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज जर याचं निरीक्षण केलं तर विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज साधारण फाशयामध्ये एक अधिक दोन तीन पाच आणि सहा यांची बेरीज अकरा तीन आणि सात यांची बेरीज तीन आणि चार यांची बेरीज सात येते म्हणजेच बेरीज वेगवेगळे आलेले आहे आणि मानक फासा यावरील विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्यामध्ये जर आपण बेरीज केली तर एक अधिक सहा सात पाच अधिक दोन सात तीन अधिक चार सात म्हणजे विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज जर सात येत असेल तर तो स्टँडर्ड डाईस किंवा मानक फासा म्हणतात आणि जर विरुद्ध पृष्ठावरील कोणत्याही एका जोडीची बेरीज जर सात येत नसेल तर तो जनरल डाईस किंवा साधारण फासा असतो आता यामध्ये आपण विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्या कशा का काढल्या त्याचं उदाहरण आपण बघूया खाली दिलेल्या आकृतीत घनाच्या चार स्थितीतील आकृती दर्शवल्या आहेत निरीक्षण करून विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्या लिहा या ठिकाणी एकाच घनाच्या चार स्थिती दाखवलेल्या आहेत त्यावरून विरुद्ध पृष्ठावर कोणते अंक येतात ते आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत आता जास्त वेळा आलेला अंक तीन आहे तीनच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणते अंक आहेत त्या आपण पहिल्या आकृतीमध्ये चार आणि पाच आहेत त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये चार आणि सहा चार आपण घेतलेला आहे सहा आणि चौथ्या आकृतीमध्ये दोन आणि पाच त्यामधला पाच अगोदर घेतलेला आहे म्हणजे दोन म्हणजे चार पाच सहा आणि दोन हे तीनच्या लगतच्या पृष्ठभागावर येणारे अंक आहेत राहिलेला अंक एक आहे तो एक हा अंक तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतो म्हणजे तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक एक आहे पहिली जोडी आपल्याला मिळाली तीनच्या विरुद्ध एक किंवा एकच्या च्या विरुद्ध पृष्ठावर तीन असते त्यानंतर सहाच्या लगतच्या पृष्ठावर आपण अंक शोधूया दुसऱ्या आकृतीमध्ये एक आणि दोन हे सहाच्या लगत आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तीन आणि चार हे दोन अंक आहेत उरलेला अंक जो आहे तो पाच आहे जे सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारा अंक पाच आहे म्हणजे दुसरी जोडी आपल्याला मिळाली सहाच्या विरुद्ध पाच किंवा पाचच्या विरुद्ध पृष्ठावर सहा अंक आहे आणि राहिलेली जी जो अंकांची जोडी आहे ती विरुद्ध पृष्ठावरील जोडी असते म्हणजे दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक चार आहे म्हणजे तिसरी जोडी दोन आणि चार आहे अशा प्रकारे विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्या आपल्याला शोधता येतात म्हणजे लगतचे अंक शोधायचे आणि त्यावरून राहिलेला अंक विरुद्ध पृष्ठावर येतो हे आपल्याला अचूक लिहिता येते दुसरं उदाहरण आपण बघूया दुसरा, दुसरा प्रश्न खाली दिलेल्या आकृती घनाच्या तीन स्थितीतील आकृत्या दर्शवल्या आहेत निरीक्षण करून पुढील प्रश्न सोडवा तीन आकृत्या एकाच घनाच्या तीन स्थिती दिलेल्या आहेत पहिला प्रश्न आहे चार अंक असलेल्या किंवा चार अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कोणता ऑप्शन्स आहेत एक पाच सहा आणि तीन आता पाचच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणते अंक आहेत आपण होऊया पाच दोन आकृतीमध्ये पाच आहे पहिल्या आकृतीमध्ये पाचच्या लगत असणारे अंक एक आणि दोन आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तीन आणि सहा आहेत म्हणजे राहिलेला अंक जो आहे तो चार तो पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहे पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक चार येतो म्हणजे चार अंक लिहिलेल्या जे पाचच्या विरुद्ध चार आहे म्हणजे चारच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक पाच असणार आहे ऑप्शन नंबर दोन यातला दुसरा उपप्रश्न आपण बघूया एक अंक असलेल्या पृष्ठाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही ऑप्शन्स आहेत तीन दोन चार आणि सहा आकृत्या त्याच आहेत आता यामध्ये आपण सहाच्या लगतच्या पृष्ठभागावरील अंक शोधूया दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीवरून दुसऱ्या आकृतीवरून सहाच्या लगत तीन आणि पाच हे दोन अंक आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये सहाच्या लगत दोन आणि चार हे अंक आहेत म्हणजेच सहाच्या लगतच्या पृष्ठभागावर तीन पाच दोन आणि चार हे अंक आहेत उरलेला अंक जो आहे तो अंक एक आहे म्हणजे सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक एक आहे म्हणजे विरुद्ध पृष्ठभागावरील अंक शेजारच्या पृष्ठभागावर येत नाहीत म्हणजे एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर सहा आहे म्हणून एक अंक असलेल्या पृष्ठाच्या शेजारी सहा हा अंक असणार नाही ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या आकृतीत एकाच घनाची चार पृष्ठे चार वेगवेगळ्या स्थितीत दाखवल्या आहेत निरीक्षण करून पुढील प्रश्न सोडवा च्या एकाच घनाच्या चार स्थितीत दिलेल्या आहेत पहिला उपप्रश्न आहे त्यातला दोन अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ऑप्शन्स आहेत सहा पाच चार आणि एक दोनच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अंक येतात त्या बघूया पहिल्या आकृतीमध्ये आणि चौथ्या आकृतीमध्ये हे त्या दोन आकृतीमध्ये दोन आहे पहिल्या आकृतीवरून दोनच्या लगतच्या पृष्ठावर म्हणजे दिसणारे अंक तीन आणि पाच आहेत आणि चौथ्या आकृतीवरून एक आणि चारही अंक आहेत म्हणजेच तीन पाच एक चार हे दोनच्या लगतच्या पृष्ठभागावरील अंक आहेत उरलेला अंक आहे तो विरुद्ध पृष्ठावर असेल म्हणजे सहा अंकु दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक सहा आहे ऑप्शन नंबर एक दुसरा उप्रश्न त्यातला बघूया आपण पाच अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ऑप्शन्स आहे चार सहा एक आणि दोन आकृत्या त्याच दिलेल्या आहेत पाचच्या लगतच्या पृष्ठभागावर असणारे अंक कोणते बघूया आपण पहिल्या आकृतीवरून दोन आणि तीन हे दोन अंक येतात आणि तिसऱ्या आकृतीवरून चार आणि सहा हे दोन अंक येतात म्हणजे पाचच्या लगतच्या पृष्ठभागावर दोन तीन चार आणि सहा हे अंक येतात उरलेला अंक एक आहे म्हणजे पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारा अंक एक आहे ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्या आकृतीत एकाच घणाची चार पृष्ठे पृष्ठे चार वेगळ्या स्थितीत दाखवलेल्या आहेत निरीक्षण करून पुढील प्रश्न सोडवा एकाच घणाच्या चार स्थिती आपल्याला दाखवलेल्या आहेत त्यामुळे पहिला प्रश्न आहे तिसऱ्या आकृतीच्या तळातील पृष्ठावर कोणता अंक येईल आता हे ऑप्शन्स दिलेले आहेत सहा तीन चार आणि पाच आता हे थोडस वेगळ्या पद्धतीनं आपण सोडूया लगतच्या पृष्ठावरील अंक शोधून विरुद्ध पृष्ठावरील अंक आपण अचूक काढलेला आहे तीन उदाहरणामध्ये आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं निरीक्षण करून आपल्याला सोडवायचं आहे तर यामध्ये पहिली आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये दोन अंक समान येतात कारण चार तिसऱ्या आकृतीच्या तळाशी म्हणजे चारच्या तळाशी म्हणजे चारच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल ते आपल्याला शोधायचं आहे तर पहिली आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये एक आणि दोन हे दोन अंक समान येतात पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एक व दोन हे दोन अंक समान आहेत आणि त्या आकृतीमध्ये उरलेले अंक जे आहे तीन आणि चार हे भिन्न अंक विरुद्ध पृष्ठावर येतात म्हणजे तीन व चार हे दोन भिन्न अंक विरुद्ध पृष्ठभागावर येतात म्हणजे तीनच्या विरुद्ध चार, चार असेल आणि चारच्या विरुद्ध पृष्ठभागावर तीन असते आता इथं वरच्या पृष्ठावर तिसऱ्या आकृतीमध्ये चार अंक दिलेला आहे म्हणजे चारच्या तळाच्या पृष्ठभागावर म्हणजे चारच्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे तर तीन अंक असणार आहे म्हणून तिसऱ्या आकृतीच्या तळातील पृष्ठभागावर तीन अंक येईल ऑप्शन नंबर दोन जशा निरीक्षण पद्धतीने आपल्याला सोडवता येते दुसऱ्या ये पद्धतीने आपण बघूया आणखी इथं दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सहा आणि तीन हे दोन अंक समान आहेत उरलेले अंक दोन आणि पाच हे एकमेकांच्या विरुद्ध येतात म्हणजे पाचच्या विरुद्ध दोन येईल आणि दोनच्या विरुद्ध पाच येईल दुसरा प्रश्न आहे दोन अंक असलेल्या पृष्ठाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही ऑप्शन्स आहेत सहा तीन चार आणि पाच आकृत्या त्याच दिलेल्या आहेत दोन अंक असलेल्या पृष्ठाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे दोनच्या विरुद्ध पृष्ठावर जो अंक असेल तोच शेजारी येत नाही आता या ठिकाणी दोनच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणते अंक आहेत तर पहिल्या आकृतीमध्ये एक आणि तीन दुसऱ्या आकृतीमध्ये तीन आणि सहा तीन आपण घेतलेला आहे सहा आणि पुढच्या आकृतीमध्ये चार जे दोनच्या तिसऱ्या आकृतीमध्ये चार आणि एक असे हे एक तीन सहा आणि चार हे अंक लग दोनच्या लगतच्या पृष्ठभागावर येतात म्हणजे राहिलेला अंक जो आहे तो पाच दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतो जे दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर पाच अंक येतो विरुद्ध पृष्ठभागावरील अंक लगतच्या पृष्ठावर येत नाहीत म्हणून दोन अंक असलेल्या पृष्ठाच्या शेजारी पाच हा अंक असणार नाही ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक पाच बी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल आपण सुरुवातीलाच पाहिलेले आहे च्या पृष्ठभागावर अंक असतात अक्षरे असतात किंवा चिन्हे ही दिलेली असतात पण सोडवण्याची पद्धत एकच आहे लक्षात ठेवावे त्या ठिकाणी काही एकाच घनाच्या चार स्थिती दिलेल्या आहेत आणि त्या पृष्ठावर ए पासून एफ पर्यंतची ही सहा अक्षर वेगळ्या पृष्ठावर दिलेली आहेत तर बी अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असले विचारलेलं आहे ऑप्शन्स आहेत यफ डी ए आणि ई दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सी आणि ई ही दोन अक्षरे समान आहेत दुसरी आकृती आणि चौथी आकृती यामध्ये सी आणि ई सी ई ही अक्षरं समान आहेत उरलेली अक्षर उर बी आणि यफ ही एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर येतात उरलेली बी आणि यफ ही दोन भिन्न अक्षरे परस्पर विरुद्ध पृष्ठभागावर येत असतात म्हणजेच बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर असणार अक्षर आहे यफ ऑप्शन नंबर एक म्हणजे निरीक्षण करून आपण या ठिकाणी समान दोन अक्षर कोणत्या कृतीमध्ये आहेत आणि उरलेले भिन्न अक्षर आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध अक्षर विरुद्ध पृष्ठभागावर येत असतात पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपण विचार केला तर पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एफ आणि डी ही दोन अक्षर समान आहेत आणि उरलेली भिन्न अक्षर ए आणि सी आहेत जे एच्या विरुद्ध पृष्ठभागावर सी हे अक्षर येते पुढील प्रश्न क्रमांक सहा स्टार हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह असेल या ठिकाणी एकाच घणाच्या चार स्थिती दाखवल्या आहेत आणि प्रत्येक पृष्ठावर वेगळी चिन्हे दिलेली आहेत ही सहा चिन्ह आहेत तर वेगळ्या पृष्ठावर आहेत तर स्टारच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते चिन्ह असेल असं विचारलेले आहे ऑप्शन वर्तुळ भरीव चौकोन इथं डेल्टा आणि एक त्रिकोण दिलेला आहे बघूया आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये दुसरी आणि तिसरी आकृती यामध्ये समान असणारी चिन्ह कोणती आहेत तर चौकोन आणि डेल्टा चौकोन आणि डेल्टा ही दोन चिन्ह समान आहेत उरलेली चिन्ह स्टार आणि भरीव चौकोन ही भिन्न चिन्ह जी आहेत ती परस्पर विरुद्ध पृष्ठभागावर येत असतात जे स्टार आणि भरीव चौकोन हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर येत असतात जे स्टार चिन्ह असलेल्या जे स्टारच्या विरुद्ध पृष्ठभागावरील चिन्ह हे भरीव चौकोन आहे ऑप्शन नंबर दोन किंवा लगतच्या पृष्ठावरील चिन्हे शोधून सुद्धा आपल्याला हे उदाहरण सोडवता येते अशा तऱ्हेनं आज आपण घनाकृती ठोकळे यामध्ये डाईस वरील काही उदाहरणे आणि त्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उलगडलेल्या स्थितीतील फसा दिलेला असेल तर त्यावरील उदाहरणे ट्रिक्स कशा सोडवल्या जातील यावरील काही उदाहरणे आपण घेणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद